कोल्हापुरातल्या शिवाजी चौक इथल्या छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळानं नियमांचा भंग केलेला आहे. तब्बल 21 फूट उंच गणपती मूर्तीचं विसर्जन इराणी खणीत केलं जाणार आहे. खरं तर शिवाजी चौकातल्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मार्केट यार्ड इथे करण्यात आली होती. या मूर्तीचं विसर्जन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पहाटे करून घ्यावं असं पोलिसांनी आवाहन केलं होतं, पण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मूर्ती रात्री विसर्जित न करता थेट छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाच्या मंडपासमोर आणून ठेवलेली आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या मूर्तीचं रात्रीच विसर्जन न करता थेट ही मूर्ती मंडळासमोर आणून ठेवली आहे, त्यामुळे पोलीस प्रशासनावरचा ताण आता अचानक वाढलेला आहे. ही 24 तासवर एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण या मूर्तीचे बघताय. 21 फूट उंच ही मूर्ती आहे. कोरोनाच्या नियमांचा भंग या मंडळाकडून करण्यात आलेला आहे. शिवाजी चौक इथल्या छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळानं नियमांचा भंग केलेला आहे. आपण अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून. प्रताप, एकतर कोरोनामुळे पोलिसांवर आधीच ताण वाढलेला आहे, त्यात जर गणेश मंडळांकडनं अशा पद्धतीनं नियमांचा भंग केला जात असेल तर पोलिसांवर ताण आणखी वाढतो. आत्ता नेमकी तिथली परिस्थिती काय आहे? खर तर पोलीस प्रशासनानं सांगितलेलं होतं की रात्रीच्या मूर्तीचं विसर्जन करून घ्या, खर तर 21 फुटी गणेश मूर्ती बसवायला परवानगी नाही आहे. असं असताना शिवाजी चौक तरुण मंडळानं आपण पाहतो की 21 फुटी गणेश मूर्ती जी रात्री 4 वाजता मार्केट यार्डहून निघाली, पण त्याच्यानंतर ही मूर्ती सर्व पोलीस प्रशासनाला वाटलं की इराणी खाणीमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्याचं विसर्जन करतील, पण नंतर मात्र ही मूर्ती थेट मंडळाच्या दारासमोर आणून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे आपण पाहतो की पोलीस प्रशासनावरचा ताण वाढलेला आहे. खरं तर सामाजिक बांधिलकीतून अनेक आपण पाहतो की उपक्रम या मंडळामार्फत राबवले जातात, पण ज्या दिवशी गणेशाची प्रतिष्ठापना केली जात होती त्या दिवशी या मंडळाच्या वतीनं या मूर्तीच्या मागं असणारी छोटी मूर्ती 5 आहे ती आणलेली होती, पण ते आणताना देखील नियमांचा भंग केलेला होता. कारण ढोल ताशा पथक त्यांनी मोठ्या प्रमाणात आणला होता, त्याच्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांवर यापूर्वीच गुन्हा दाखल झालेला आहे. एक गुन्हा आमच्यावर दाखल झालेला आहे, आता दुसरा झाला तर काही फरक पडत नाही असं बेजबाबदारपणाचा जो कळस आहे त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचं या ठिकाणी दिसून येते. पण पोलिसांनी आता सांगितलेलं आहे की आम्ही मूर्तीची विसर्जन करायला तुम्हाला परवानगी देत आहोत, पण तुम्ही तात्काळ लवकरात लवकर मूर्तीचं विसर्जन करा अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देखील आम्ही लवकर त्याचं विसर्जन करू असं सांगितलेलं आहे, पण नेमकी ही मूर्ती विसर्जनासाठी कधी बाहेर पडेल हे पाहावं लागणार आहे. पण दुसरीकडं एकीकडं आपण पाहतो की कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा आहे, पण दुसरीकडं या मंडळाच्या वतीनं त्या पद्धतीनं प्रयत्न केले जात नसल्याचं दिसून येत आहे. प्रताप, खरं तर काही मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून फक्त कोल्हापूर असं नाही तर अनेक ठिकाणी हे प्रकार घडत असतात, असा आडमोठेपणा आणि ही मुजोरी खरं तर सगळ्यांसाठीच घातक ठरत असते. आता खरं तर लवकरात लवकर मूर्तीचं विसर्जन करणं गरजेचं आहे. धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे